त्यांच्या सगळ्यांसाठी खरं तर ते वडिलांच्या सारखेच होते, कारण इतका दीर्घकाळ रंगभूमीवरती रंगभूमीच्या वेगवेगळ्या बदलांमध्ये काम करणारा कदाचित एकमेव कलाकार असेल आत्ताच्या काळातला. अण्णांनी संगीत रंगभूमीपासून अगदी आत्ताच्या नवीन रंगभूमीपर्यंत सगळ्या नाटकाच्या बदलत्या प्रवाहांमध्ये काम केलं. जुन्या काळातल्या लोकांपासून ते अगदी आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत प्रत्येकाबरोबर अण्णांनी काम केलं आणि प्रत्येकाबरोबर अण्णांचे ऋणानुबंध फार कमालीचे होते. एकतर अतिशय ऊर्जा असलेला असे कलावंत होते अण्णा आणि कुठल्याही पिढीबरोबर जुळून येताना त्याला कधीच त्रास पडला नाही. ते प्रत्येकाच्या वयाचे होऊन त्याच्याबरोबर संवाद साधायचे. माझ्या पहिल्यांदा मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम केलं तेव्हा ते माझ्या वडिलांच्या भूमिकेत होते. मग आम्ही एक नाटक केलं एका सीडीसाठी, त्याच्यातही ते माझ्या वडिलांच्या भूमिकेत होते. मग आम्ही अजून एक नाटक केलं अभिराम भडकमकरचं, त्याच्यात एका वृद्धाश्रमात मी जातो, त्याच्यात ते एक अत्यंत खऱ्या अर्थाने खोडकर असे ते वृद्ध होते. तर वेगवेगळ्या टप्प्यांवरती अण्णांबरोबर मी वेगवेगळ्या प्रकारे काम केलं आणि मी एखादा कार्यक्रम करत असताना मी जर त्यांना कधी विचारलं की अण्णा मी अशा प्रकारचे काहीतरी करतोय, त्याच्यात मला गडकऱ्यांच्या नाटकातलं स्वागत घ्यायचं पण मला ती भाषा येत नाही बोलता किंवा मी तसं कधी काम केलं नाही तर तुम्ही माझ्याकडनं करून घ्याल का, तर ते ठाण्यावरनं दादरला येऊन माझ्याकडनं तालीम करून घ्यायचं, त्याच्यात त्यांचं काही स्वार्थ नव्हतं. तर तेवढ्यासाठी एका मुलांनी, माझ्यासारख्या तरुण मुलांनी त्यांना विचारले की मला शिकवा, असं म्हणून ते इतक्या उत्साहाने येऊन त्यांनी माझी तालीम करून घेतली. मला वाक्य म्हणून दाखवली कशी म्हणतात, त्याचे पॉज कुठे घ्यायचे, त्याची फेक कशी करायची. आणि ज्या माणसाच्या अभिनय तर अण्णांचा सगळ्यांना आवडतोच, पण अण्णांकडे एक बॅग असायची, मला अजूनही आठवते आमच्या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर ती बॅग असायची आणि त्याच्यात वेगवेगळ्या वनस्पतींच्या गोष्टी असायच्या, भेंड्याच्या बिया असायच्या, अजून काय काय असायचं, आणि रात्री त्याचं सेवन केल्याशिवाय झोपायचं नाही. तर आम्ही अण्णांना विचारतो, अण्णा काय तुमच्या पोकळीत, तर ते म्हणायचे माझ्या तरुणपणाचं रहस्य. तर अशा सगळ्या विविध भारतीय भाज्यांच्या गोष्टी त्यांच्यात असायच्या ज्याचं ते सेवन करायचे. आणि मला असं वाटतं की अगदी आत्ता आत्तापर्यंत ठाण्यावरनं कुठेही शूटिंग असेल तरी लोकलनी तुडोतूड उड्या मारत जाणारे असे आमचे अण्णा, कुठल्याही दौऱ्यामध्ये आजही तरुण मुलांबरोबर तितक्याच उत्साहाने काम करणारे ते आमचे अण्णा. एकमेव कदाचित व्यक्ती असेल की ज्यांच्याबद्दल खात्री वाटायची की हे कधीच जाणार नाही, हे कधीच वृद्ध होणार नाही, इतके ते मनाने शरीराने कामानी कायम तरुण होते. आणि मी असं म्हणेन की एक कुठल्याही काळातल्या कलाकारांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर कामाचा अतिशय निर्भेळ आणि निर्मळ आनंद मिळवणारा असा एक मोठा कलाकार आज गेला आणि अण्णांना खूप मिस करेन. मला खात्री आहे की ते जिथे कुठे असतील त्यांना त्यांना चिरशांती लाभू देत, त्यांना शांती लाभू देत आणि तिकडे ते त्याच उत्साहाने जिथे असतील तिथेही वावरत राहतील, त्यांना भावपूर्ण श्रद्धा. तुझी टोपी एक ओळख होती, अण्णांची टोपी देखील आता त्या पाठ नाही, टोपी नाही, अण्णांची पर्सनॅलिटीच एक ओळख होती. मला असं वाटतं की ते एखाद्या पाण्यासारखे होते, ज्या ज्या व्यक्तिरेखामध्ये जायचे त्या व्यक्तिरेखामध्ये अगदी उत्तम पद्धतीने मिसळून जायचे आणि इतक्या इतक्या वेगळ्या प्रकारे रंगभूमीवरती काम केलेलं आत्ता दुसरा नट नाही आहे. मला असं वाटतं की त्यांच्यामुळे इंडस्ट्रीचं नुकसान नाही झालं, एक इतिहास संपला.